तुमच्या हातातील मतदानाच्या हक्कामुळे तुम्हाला चांगले नेतृत्व निवडता येते, त्यामुळे मतदार यादीमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी कामोठे येथे केले. भाजपच्या कामोठे मंडळतर्फे नवीन मतदार नोंदणी आणि मोफत आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. कामोठ्यामधील नवीन मतदारांसाठी मतदार नोंदणी मोहीम तसेच मोफत आभा कार्ड नोंदणीसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले, तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या शिबिरामध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव वगळणे, मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आणि नाव स्थलांतराबाबत फॉर्म भरून घेण्यात आले. या शिबिराचे आयोजन भाजपचे कामोठे शहर महामंत्री सुशील शर्मा, छाबा फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर चव्हाण आणि भाजपचे कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तसेच अनेकांनी याचा लाभ घेतला. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, माजी नगरसेविका हेमलत्ता गोवारी, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, भाजप नेते प्रदीप भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, सुरेखा लांडे, वर्षा शेलार, मनोहर शिंगाडे, सागर ठाकरे, स्वप्नील पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, तसेच विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री युवा मित्र मंडळ, अहिंसा मित्र मंडळ यांचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं हर्षद पाटील तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी केलंय, सुशील शर्मा असतील किंवा आमचे चाणक्यचे मंडळी असतील किंवा नवनाथजी मनोहरजी सर्व सहकारी, मी या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय, याचा फायदा आपण आपल्या पुरता ठेवू नका. आपण पोचलो इथून, आता इथून घरी गेल्यावर जरा शेजाऱ्यांना विचारा, व तुमचं नाव आहेत का मतदार यादीत, त्यांना विचारा तुमचं काढलंय का आभा कार्ड, आणि त्यांना पण मदत करा ना. आनंद इतरांमध्ये वाटला की तो द्विगुणित होतो, जास्त वाढतो. आणि एखाद्याला आम्ही त्याच्या अडचणीत मदत केली, एखाद्याला चांगला सल्ला दिला तर त्याचा फायदा होतो. नाहीतर तरुण मंडळी असतात ते सल्ले लगेच देतात, अरे काय श्रावण महिना पाळतो, काय तो म्हणतो असं नाही तसं नाही, काय म्हणतो दारू पिणार नाही, काय म्हणतो सिगरेट पिणार नाही, असे सल्ले भरपूर दिले जातात. पण असा सल्ला मतदार यादीत नाव टाकून घे, तुला तुझ्या मताचा सरकार निवडायचा अधिकार आहे, आभा कार्ड काढून घे, तू देशात कुठेही जाशील तुझी हिस्ट्री तिथल्या डॉक्टरला कळाली तर तो योग्य ट्रीटमेंट करेल, आणि ती योग्य ट्रीटमेंट जर झाली तर त्याचा फायदा होतो. माझी आजी होती, त्या आजीला सवय अशी होती का एका डॉक्टरच्या कडे मला जर 4 दिवसात फरक पडला नाही तर 5व्या दिवशी दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं. त्यांनी तो विचारायचा, डॉक्टर आधीच्या गोळ्या घेत होता का, ते मी कागद वगैरे काय आणला नाही. मग त्यांनी अंदाजानं त्यांच्या नाडीवरून आणि याच्यावरून वेगळ्या गोळ्या द्यायच्या, किंवा त्याच्यातून दुसरा मार्ग खर्चात टाकायचा, पुन्हा टेस्ट करा, पुन्हा सगळं करा, आणि हे सगळं केल्यावर ट्रीटमेंटमध्ये फरक आला नाही, 7 दिवसांनी नवीन डॉक्टर. आता असा नवीन डॉक्टर जो कोणी असेल, तुमच्याकडे जर आभा कार्ड असेल तर त्या आभा कार्ड बघून तुमच्या आधीच्या डॉक्टरनी तुमच्यावरती काय ट्रीटमेंट केली आहे याची माहिती तो डॉक्टर तिथे पाहू शकेल कॉम्प्युटरवरती, आणि त्या कॉम्प्युटरवरती तुमचं कार्ड टाकून तुमच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी जर तुमच्या ट्रीटमेंट केली, तुम्ही जर अचानकपणानं जर जबलपूरला गेले विजयजी आणि मग तिथे जाऊन आधारी पडलं जर कुणी आपण, तर तिथे तुम्हाला कार्ड दाखवल्यावरती तुमच्यावरती याच्या आधी कुठल्या डॉक्टरने उपचार केले, काय ट्रीटमेंट केली आहे तो तिथला डॉक्टर पाहू शकतो, आणि त्याच्या आधारे त्यांनी जर तुमच्यावर उपचार केले तर तुमचा आजार बळावणार नाही, त्याच्यातून तुम्ही बरे व्हाल. या अशा पद्धतीचं एक तंत्रज्ञान हे आभा कार्डाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोहोचवायचं ठरवलंय, आणि त्यामुळे मला सगळ्यांना आग्रह धरायचा आहे की हे आपल्या पुरतं सिक्रेट ठेवू नका. माझ्याकडे आभा कार्ड आहे, मी सांगितलं नाही कोणाला, यापेक्षा माझ्याकडे आभा कार्ड आहे
आणि हे तुम्ही पण घेतलं पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो असं किमान आपल्या बिल्डिंग मध्ये आपण बोललं पाहिजे.